आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या मागे असलेला हा आणि तुमच्याही घरातला कदाचित टी व्ही बंद असेल, कारण आपण केबल वापरतो. ट्रायच्या नव्या नियमाच्या विरोधात केबल चालकांचा बंद आहे आणि या बंदच्या आंदोलनाला सुरुवात झाली. मुंबईत अनेक भागांमध्ये केबल कनेक्शन्स बंद पडलेत, तर उर्वरित महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद या केबल बंदला आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद आणि नागपूरमध्ये फक्त काही ठिकाणीच टी व्ही सुरू आहेत. अनेक भागांमध्ये केबल बंद करण्यात आले, त्यामुळे संध्याकाळच्या महत्त्वाच्या वेळेला किंवा मनोरंजन आणि बातम्या जेव्हा पाहणं आवश्यक असतं, नागरिकांना आवश्यक असतात, त्याच वेळेला केबल बंद आहेत. आपल्यासोबत आहेत केबल चालक आणि वितरक संघटनेचे अध्यक्ष अनिल परब आणि यासोबतच ग्राहक कल्याण समितीचे अरुण देशपांडे. आपल्या दोघांचंही स्वागत. अनिलजी, नेमका का विरोध आहे तुमचा? संध्याकाळच्या अगदी महत्त्वाच्या वेळेला तुम्ही ही केबल बंद पाडताय. आमचं सगळ्यात महत्त्वाचं मागणं असं आहे की जो ट्रायचा बेसिक कॉन्सेप्ट आहे की स्वतंत्र चॅनल निवडीचे, म्हणजे ज्या माणसाला जे चॅनल बघायचे त्याचे पैसे त्यांनी द्यावेत आणि जेणेकरून त्याचा केबलचा रेट कमी होईल, हा गव्हर्नमेंटचा म्हणजे सरकारचा त्याच्यापागचा उद्देश आहे. बरं, की कमीत कमी चॅनल जर बघायचे असतील तर जास्तीत जास्त पैसे का द्यावे. परंतु वस्तुस्थिती तशी नाही आहे. टीआरआयने जे धोरण बनवलेलं आहे या धोरणामध्ये त्यांनी काय केलंय की 130 रुपये हे त्यांनी फ्री टू एअर चॅनल्सचे ठेवले आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये 100 फ्री टू एअर चॅनल्स आहेत. बरोबर. आणि त्या 100 फ्री टू एअर चॅनल्समध्ये जे 100 चॅनल्स बघितले जातात ते कोणी बघत नाहीत, मग त्याच्यावरती जे 25 चॅनल त्याला जे हवे आहेत त्याच्यासाठी 20 रुपये, म्हणजे बेसिक फ्री टू एअर चॅनलसाठी 150 रुपये. आणि त्यानंतर सर्वसाधारण एक 32 चॅनल असे आहेत की जे पॉप्युलर चॅनल म्हणून ओळखले जातात, जे प्रत्येक घरात बघितले जातात, ज्यात एंटरटेनमेंट आहे, ज्याच्यामध्ये कार्टून नेटवर्क आहे, ज्याच्यामध्ये पिक्चर्स आहेत, ज्याच्यामध्ये बातम्या आहेत, ज्याच्यामध्ये बाकीचे सगळे शोज आहेत. ठीक आहे. अशा चॅनलची ऍव्हरेज किंमत 15 रुपये आहे, म्हणजे याचा अर्थ 480 रुपये होतात आणि त्याच्यावरती जीएसटी पकडला तर साधारण त्याची किंमत 729 रुपये होते. ठीक आहे. म्हणजे एका पद्धतीने ही दरवाढ आहे, ग्राहकांची लूट आहे असं तुमचं म्हणणं आहे. बुके विकायला परवानगी दिलेली आहे. बरं. एकच दुसऱ्या बाजूने बुके विकायला परवानगी दिलेली आहे. हे बुके 50-50-50 रुपयाचे आहेत, म्हणजे त्याचे देखील 450-500 रुपये होतात. मग मी जर 350 रुपयात 450 चॅनल देतोय बुकेमध्ये आणि हे बुकेमध्ये 450 रुपये घेणार, आणखीन 200 चॅनल करणार, याच्यामध्ये ग्राहकाचं हित नाही. अरुणजी, तुम्हाला असं वाटतं की ग्राहकाचं हित नाही, कारण त्याच मुद्द्याला धरून ते आंदोलन करतात. एकच मिनिट, हे जे पैसे येणार याच्यामध्ये जो शेअर आहे तो सगळा ब्रॉडकास्टर्सला जातोय, 10% फक्त केबल ऑपरेटरला मिळत आहेत. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने आमचं नुकसान होतंय, ग्राहक देखील आमच्यापासून रेट वाढल्यामुळे तुटण्याची शक्यता आहे, आणखी आम्हाला शेअर देखील प्रॉपर मिळत नाही. अरुणजी, तुम्ही सहमत आहात त्यांच्या मताशी का तुम्हाला असं वाटतं अडवणूक चालली आहे? नाही, ग्राहकाची इथे आता अडवणूक चाललेली आहे हे निश्चित आहे. ज्या ग्राहकाला जो चॅनल बघायचा ती त्याची मुभा असली पाहिजे आणि त्या मुभेच्या हिशोबाने ट्रायने केलेली ही सोय आहे. खरं म्हणजे असं आहे की टी व्ही चॅनल्स हे खूप अवेलेबल आहेत, जो जे वांछिल तो ते लावो, ज्या ज्या ग्राहकाला जो चॅनल बघायचा त्याचे तरी पैसे भरावे, हे अत्यंत साधं सरळ सोपं आहे. आता यांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे की ते 750 रुपयापर्यंत जाऊ शकतं, पण ज्यांना ते 750 रुपयापर्यंत जायचं, ज्यांना ते बघायचं त्यांनी ते बघावं, पण ज्यांना ते बघायचं नाही आहे, जे फ्री चॅनल्स अवेलेबल आहेत त्यासंबंधीचं आणि जेवढे फक्त पेड चॅनल आहेत तेवढे बघायचेत, त्यासाठी म्हणून जर तसा दर असेल तर ट्रायने केलेली नियमावली असेल तर त्या नियमावलीचा फायदा हा ग्राहकालाच होणार आहे, त्यामुळे ते असलं पाहिजे असं माझं मत आहे. तुम्ही काय म्हणतात की तुम्ही फसवणूक करताय ग्राहकांना, तुम्ही कमावण्याकरता तुम्ही ग्राहकांची अडवणूक कशाला करताय? तुम्ही ट्रायकडे जाऊन भांडा, ग्राहकांना कशाला अडवता? आमचा परत मुद्दा असा आहे, मी त्यांच्याबरोबर अरुणजी बरोबर ओपन टेबलवरती बसायला तयार आहे. आपल्या अगदी बरोबर, आपल्या चॅनलवरती मी त्यांना गणित समजवून सांगायला तयार आहे की एक मला सांगा, एका फॅमिलीमध्ये जर 5-6 लोक असतील तर 5-6 पद्धतीचे चॅनल बघितले जातात. अरुणजी, तुम्ही एका बाजूने सांगताय बुके विकू नका, जास्त चॅनल आम्हाला नको आहेत. आमचं म्हणणं असं आहे की जेवढे नेमके चॅनल बघायचे तेवढ्याच चॅनलचे पैसे घेतले पाहिजे. बुके विकायला परवानगी देऊ नका. ग्राहकाच्या नावाखाली हे करतायत.
नाही नाही ऐका ना, स्टारचा जो बुके आहे तुम्हाला दोनच चॅनल बघायचे आहेत तर दोनच चॅनलचे पैसे घेतले पाहिजेत. मग त्यांनी काय केलंय, ₹19.45 म्हणजे दोन चॅनलची किंमत ₹40, आणखीन 22 चॅनलची किंमत ही ₹50. मग सर्वसाधारण ग्राहक ₹50 घेतो चॅनल. अरुणजी हा मुद्दा योग्य आहे का, हाही मुद्दा चुकीचा मांडतात? नाही नाही नाही, बघा कोणतीही सुधारणा कुठल्या कायद्यामध्ये जेव्हा येत असते त्याच्यामध्ये त्याच्या दोन्ही बाजू असतात, यात काही शंकाच नाहीये. ह्यावेळी त्यांनी जे ग्राहकाला आवडून चुकीचं आहे का बरोबर आहे ते आता करताय तीच चूक आहे. कशाला हे पहिल्यांदा सांगायचं, तुम्ही जे बंद केलेलं आहे त्याचं काय करायचं? त्याच्यासाठी तर पैसे भरलेले आहेत आम्ही सगळ्यांनी बघायचे आहेत. हा, मग आमचं म्हणणं असं आहे की दोन चॅनल बघायचे घेतले पाहिजे त्यांनी. अहो तुम्ही आता असं म्हणाला की आपण टेबलवर बसून ठरवलं जर टेबलवर बसून कुठला चॅनल म्हणजे तुम्हाला चॅनल द्यायचे आणि त्याच्यातला तुम्ही जो बघणारा चॅनल बाहेर ठेवायचा, त्याला आला कार्ड मध्ये पाहिजे असेल तर त्याची किंमत जास्त, बुके मध्ये पाहिजे असेल तर त्याची किंमत स्वस्त, अशा प्रकारचं गणित करून ते तुमच्या पुन्हा बुके डोक्यावरती मारणार असतील. केबल चालक संघटनेचा असा दावा आहे की ते ग्राहकाच्या हिताची गोष्ट करतायत. नाही नाही, 100% ग्राहकाच्या हिताची गोष्ट करतोय, कारण केबलचे रेट वाढणार आहेत. तुम्हाला ग्राहकांच्या खिशातला छुपा अजेंडा आहे हा पैसे काढण्याचा, आणि त्याच्या ग्राहकाच्या सगळे ब्रॉडकास्ट घेऊन जाणार असेल तर नाही नाही, तर त्याच्या विरुद्ध ग्राहक चळवळीतले कार्यकर्ते करून दाखवू शकतो तुम्हाला. तुमच्याकडे वेबसाईट घेऊन बसतो, पण मी तुमच्याकडे वेबसाईट वरती त्यांचे रेट्स दाखवतो. बरोबर, त्याच्यातला सर्वसाधारण माणूस जो 2-3 चॅनल बघणार आहे त्याला किती पैसे लागणार आहे आणि त्याला कशा पद्धतीने बुकेमध्ये अडकवलंय आणि कसे पैसे त्याला द्यावे लागणार आहेत हे सगळं गणित मी तुम्हाला दाखवतो. माझ्याकडे पूर्ण डाटा अवेलेबल आहे, माझ्याकडे पूर्ण स्टॅटिस्टिक्स. मला एक गोष्ट सांगा, लोक कशा चॅनल एक गोष्ट सांगा, आज तुम्ही एक दिवसाचा लाक्षणिक बंद केलाय, उद्याला तुम्ही बेमुदतच्या विचारात आहात. बिलकुल नाही करणार. आणि मला एक कोर्टात गेलेलो आहे, आमच्याकडे लक्ष कोणीतरी द्यावं. मला सांगा, टीआरआयने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही बेमुदत आंदोलनाच्या विचारात आहात का? अनिल परब आमच्याकडे लक्ष दिलं नाही म्हणून बिलकुल नाही, बिलकुल नाही, बेमुदत आंदोलन आम्ही करणार नाही. ठीक आहे, फक्त टोकन स्ट्राईक होता, आमच्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी तो स्ट्राईक होता. अरुणजी, आपली 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 वेळ खरं तर संपली, आणि आता बऱ्याचशा ठिकाणी जसं केबल आज बंद आहेत आणि अपेक्षा आहे की हे केवळ लाक्षणिकच आंदोलन राहील, ग्राहकांचा चॅनल निवडीचा अधिकार त्यांचा त्यांच्याच पाशी राहील, केबलवाले केवळ आम्हाला 4 पैसे कमी मिळत आहेत या नावाखालती ग्राहकांना थांबू लुबाडू आणि काडकाठी करू शकणार नाहीत. पाहूयात या ट्राय नेमकी काय भूमिका घेते ते. आपण दोघंही मान्यवर आलात, आपल्या दोघांचाही मनापासून आभार. आणि थंडी म्हटलं ना की अस्सल गावरान हुरडा पार्टी आलीच. संध्याकाळची वेळ, मस्त थंडी पडली आहे, समोर एक छोटी शेकोटी लागली आणि हुरडा तयार होतोय. वाह, क्या बात आहे. हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळ्याची चांगली थंडी पडू लागलेली आहे. हिवाळ्याची थंडी पडू लागली की आपल्याला अस्सल गावरान मेवा असलेल्या हुरड्याची आठवण येते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यामध्ये आता हुरड्याच्या पार्ट्या रंगायला लागलेल्या आहेत. आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे ही शेकटी लागलेली आहे, शेकटीमध्ये हुरडा भाजला जातो. अस्सल गावरान पद्धतीनं जो हुरडा खाण्याची मजा असते ना, ती फक्त ग्रामीण भागात आपल्याला कळू शकते. आपण सहसा शहरात हुरडा विकत आणतो आणि गॅसवर भाजून खातो, त्यामध्ये तेवढी मजा नाही येत जेवढी मजा ह्या आकटीमधून जे आहेत, कणसं भाजणे, त्याला हाताने चोळणे, एक वेगळ्या पद्धतीची आपली पारंपरिक पद्धती आहे ज्यामुळे हुरडा खाण्याची लज्जत जी आहे वाढते. आणि अशा पद्धतीनं शहरातील खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत हुरडा प्रेमी येतात, हुरडा खातात, 2-3 तास ग्रामीण भागामध्ये फिरतात, शेतामध्ये फिरतात. आपण बघतोय तरुण पिढी थोडीशी शेतापासून लांब गेलेली आहे, मात्र हुरडा खाण्यासाठी ग्रामीण भागामध्ये शेताच्या बांधावर जाऊन हुरडा खाण्यासाठी आता तरुण मंडळीही मोठ्या प्रमाणात दिसू लागलेली. आपण बघतोय औरंगाबादची एक फॅमिली आलेली आहे आणि हुरड्याची मजा घेते. आणि आपल्याला माहित आहे हुरडा फक्त हुरडा नाही खात, तर हुरड्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या असतात, त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी असेल, खोबऱ्याची चटणी असेल, गुळ आहे, दही आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्याही खाल्ल्या जातात, ज्यामुळं हुरडा खाण्याची मजा वेगळी असते. शिवराम आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून हुरड्याची पार्टी ते या ठिकाणी
आयोजित करत असतात, लोक मोठ्या प्रमाणात येतात. शिवरामजी, काय लोकांना शहरातही हुरडा भेटतोच ना, पण इकडं काय येतात जास्त तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात? नाही, माझ्याकडे हुरडा आहे ना, हुरडा माझ्याकडे, मी ताजा हुरडा खाऊ घालतो, मी स्वतः भाजून देतो. माझ्याकडे माणसं बी असतात, पण त्याच्यामुळं माझ्याकडे ताजा हुरडा असल्यामुळं सगळं. आणि आपली गुळ भेंडी ना, हुरडा तर भरपूर आहे, पण गुळ भेंडी हुरडा असल्यामुळं सगळे लोक माझ्याकडे येतात. आणि क्वालिटी चांगली आहे. ह्या वर्षी दुष्काळ असून बी आम्ही हुरडा तयार केला, टँकरने पाणी घातलं, हुरडा तयार केला. म्हणजे एक महिन्यापासून पार्टी चालू आहे, दररोज नगर औरंगाबाद का दही गावांगला 10 किलोमीटर 25 किलोमीटर आहे औरंगाबादून. त्याच्यामुळे लोकांची काय इथं आल्यानंतर डिमांड असते हुरडा खायला? डिमांड तर त्यांना वाढतं ना का, चांगला माल आहे, व्यवस्थित आहे, चांगला माल आहे. त्याच्यामुळं आता काही लोक पुण्याहून आले, हे तर औरंगाबादचेच आहे, पुण्याहून अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात. आता काल नांदगावचे लोक येऊन गेले. म्हणजे असं माल चांगला असल्यामुळं हुरड्याची घरात भाजून खातात ना, अशा आकटीत कणस हातावर चोळून खाण्याची मजा का? ह्यो जी हुरडा आहे तो हो आकटीत भाजून खाण्यातच मजा आहे. चुलीवर तव्यावर कढईत भाजण्यात मजा नाही आहे. त्याच्यामुळं हा जी हुरडा खायचा तर त्यांना हाच आनंद घ्यायचा का हुरडा पार्टवर येणे. आधी वाशिमवाले आहेत, वाशिमहून आलेले आहेत, सगळा हुरडा औरंगाबादला भेटतो, पण इथं येऊन तू का हुरडा खायचा? बघा हुरडा कसा आहे, अगदी गरम गरम दुधाळ आणि अगदी ताजा हुरडा आहे, हातालाही पोहोचत आहे. आणि दुधाळ आहे, गोड आहे, आणि अगदी फ्रेश हुरडा आहे जो आता जागतीतून काढलेला आहे. औरंगाबादची फॅमिली आलेली आहे, त्यांची भावना समजून घ्या. काका, आपण घरातही हुरडा भाजून खाऊ शकतो ना, इथं काय येतो आपण? मी महावीर ठोळे, मी औरंगाबादचा, आणि शिवरामचा माझा 20 वर्षापासून संबंध आहे. शेतात खाणं म्हणजे नैसर्गिक वातावरणात खाणं फार आनंद येतो. घरात खाणं आणि बाहेरच्या खाण्यात चवेमध्ये फार मोठा फरक असतो. आपण हॉटेलमध्ये खाल्लं आणि घरी आईच्या हाताने खाल्लेलं हुरडा, एवढी डिफरन्स चव असते. हा, इतकी याच्यात चव आहे, आणि फार म्हणजे आनंदाने खातोय. आणि इथे नैसर्गिक वातावरणात खाल्ल्यामुळे, आणि मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी असल्यानंतरही मी शेतात जाऊनच खातो कधी पहिलं, आणि कधी मी कधी भाजून घरी तव्यावर भाजून वगैरे खाल्लेलं नाही हुरडा. हाच हुरडा शेतातच आला पाहिजे, निश्चित शेतातच आला पाहिजे. आणि आपण बघू शकतो तरुण मुली इथं आलेल्या आहेत हुरडा खाण्यासाठी. कदाचित तू नाही, हिंदी में बोलो आप, हिंदी में बोलो, कोई टेंशन नाही. काय काय लग रहा है आपको यहाँ पे, कैसे लग रहा है? हम लोग हर साल हुरडा सीजन के लिए वेट करते हैं कि हुरडा पार्टी करने को आएगा, मिलेगा. नाना जी के साथ स्पेशल ज्यादा मजा आता है, क्योंकि नाना जी से गरम गरम हमको बाजू में बिठा. क्या फीलिंग्स होती है ना, सिटी से अब गांव में आते हो, ऐसे खेत में आके खाने में अलग ही रहता है, क्योंकि सिटी में सब नहीं मिलता है खाने देखने के लिए. ऐसे नीचे बैठ के ऐसे गरम गरम हाथ में लेके खाने को अच्छा लगता है, उसकी एक अलग फीलिंग होती है. मी बघितलं या ठिकाणी दही आपण सहसा जे आहे हाताने खातो, मात्र या ठिकाणी जे आहे ना छोटस कणीस आहे, आणि त्या कणसा कणीस दह्यामध्ये बुडून खाण्यात या ताई खात होत्या. एक मिनिट, खाके दिखा वाला ऐसा क्यों खाते है, मेरे को मुझे नहीं है पता ऐसे क्यों खाते है दही. दे पहली बार ने, बहुत बार देखा मैं गांव में ऐसे ही खाते हैं लोग. ये खाने में बहुत ही मजा आता है. हाँ. बिल्कुल ऐसा लगता है कि नेचुरल दही खा रहे हैं, और वो उसके साथ जो वो हुलडे के बीज आते हैं तो वो भी बहुत अच्छा लगता है. अच्छा, तो क्या कैसे लगती है ना लाइफ आने के बाद यहाँ पे, थोड़ी डिफरेंट एकदम चेंज हो जाता है. ऐसा लगता है कि निसर्ग में आ गए अपन. वही सेठी के आवाज और वो उससे सबसे अलग, बहुत मजा आता. कुछ तो सुकून मिलता है ना, बहुत सुकून, बहुत कुछ भी याद नहीं आता सिटी का. आणखी एक कलकत्ताहून आलेली एक तरुण या ठिकाणी, पहिल्यांदाच तो या ठिकाणी आलेला आहे, पण त्याची भावना समजून घ्या, कारण शायद पता है मुझे मराठी नहीं आती है आपको, समझ में आती है आती है. तो ये ऐसा कलकत्ता में होता? मेरा तो पहला हुरडा पार्टी है, मजा आ रहा है. अच्छा, ठंडे के समय में यहाँ पे चलता है हुरडा. तो क्या फीलिंग है आपकी, कैसे कुछ डिफरेंट लग रहा है? मैं तो पूछ रहा था कैसे बनता है वगैरह वगैरह, मुझे तो आइडिया भी नहीं है. हाँ, तो लेकिन पसंद आया आपको? बहुत मजा आया. ये हमारे महाराष्ट्र की असल गावरान मेवा बोलते है इसको. अच्छा, की तुम्ही जर गावाकडे जाऊन शेता मध्ये जाऊन शेताच्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन जर हुरडा खात असाल, तर दुष्काळामध्ये आपली एक शेतकऱ्याला मदत होईल, त्याच्या हातामध्ये 4 पैसा होईल. त्यामुळे आता घरी तर हुरडा खाच का, मात्र शेतामध्ये येऊन अस्सल या गावरान मेव्याची चव घेण्याची संधी सोडू नका. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, News18 लोकमत, गंगापूर. माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं, तुमच्याही सुटलं असेल तर शनिवार रविवारची सुट्टी काढा आणि चला गावाकडं हुरडा खायला. आत्ता तरी इथेच थांबायला हवं. पाहत राहा News18 लोकमत.